तर बघा काय बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै 2024 पासून आणखी 3% वाढ लागू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै 2024 पासून 3% वाढ लागू करण्यात येणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 50%हून 53% इतका होणार आहे. सदर महागाई भत्ता ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या AICPIच्या आधारे ठरवण्यात येतो. माहे जानेवारी ते जून महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक AICPIनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना DA मधील 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. यामुळे माहे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता DA थकबाकीसह पुढील महिन्याच्या वेतनात तसेच पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येईल. दिनांक 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय. केंद्रीय सरकार कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामधील वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ अनुदेय होईल. केंद्र सरकार धर्तीवर महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना देखील वाढीव 3% महागाई भत्ता लाभ देण्याच्या संदर्भात निर्णय तात्काळ घेतला जाईल. ज्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना महागाई भत्ता दिनांक 1 जुलै 2024 पासून DA थकबाकीसह मिळेल. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.